गडावरती आलो ना आपण, तर तुम्हाला समोरच जे निसर्ग बघायला भेटतं ना ते कुठल्या स्वर्गापेक्षा कमी नाही। तुम्हाला आता दाखवतो मी। हा बघा मित्रांनो, समोरच आपल्याला पर्वतरांगा बघायला भेटते, त्याच्यामध्येच गाव। नमस्कार मित्रांनो, तुमच्या सर्वांचं स्वागत करतो आहे संदेश गावकर यूट्यूब चॅनलमध्ये। आणि लय दिवसांनी मित्रांनो आता ट्रॅकिंगला चाललो आहे, मध्ये जरा एक महिना बंद होता आणि आता चाललेलो आहे आपण मानगड हा किल्ला। हा येतो रायगड जिल्ह्यामधील, हां रायगड जिल्ह्यामधील मानगाव ठिकाणी, मानगाव स्टेशनजवळच आहे। तर आजची ट्रॅकिंग आहे ती मित्रांनो लय लांब आहे, तर आम्ही रात्रीचे 12 वाजलेले आणि सगळेजण रेडी होतो आहे। त्या साईडला दोघं जाणं आणि ह्या साईडला सगळे मित्र आपले। ह्या साईडला तुम्हाला आज म्हणजे लय नवीन चेहरे बघायला भेटतील, त्यांची तुम्हाला वळख करून दाखवेलच। एक दोन बघतात आहे आपल्याकडे, जरा ते बघा, तर त्यांची वळख करून दाखवेलच। आणि इकडनं आपली जी ट्रॅव्हलिंग असणार आहे ही बाईकने असणार आहे। इकडनं डायरेक्ट सकाळी मानगावला पोचू, किती वाजेपर्यंत पोचू माहिती नाही। आज जाणार आहे मित्रांनो मानगाव, मानगड किल्ला, आणि तिथे जाऊन अजून पण काहीतरी काम करायचं आहे ते तुम्हाला तिथे गेल्यावर समजेलच। कारण आम्ही असं नाही की आम्ही ग्रुपने काहीतरी एक नवीन चालू करणार आहे, म्हणजे चालू केलं आहे ते आज ह्या फर्स्ट किल्ल्यापासून स्टार्ट आहे मित्रांनो। पुढे गेल्यावर तुम्हाला समजेलच मित्रांनो, पुढे जाऊया तुम्हाला दाखवायला। जाता तुम्हाला वळख करून दाखवतो पहिलं, तर हा बघा आहे, नाव काय रे? अल्पेश। अल्पेश, तिथं आहे महेश, हितेश। हा बघा प्रथमेश, ह्याची पबजीची आय डी बघा तुम्ही। हा हितेश, हा बघा इथं तर नवाब आहे, सांगायची काय गरज नाही इथं। आणि इथं आपला शुभम भाई, नाव सांग। दोन आहेत आणि तुम्हाला लय सारे नवीन चेहरे बघायला भेटतात, त्यातला हा पण एक आहे। अरे नाही बाबा इथं बघ, काय नाव काय तुझं? माझं नाव सनी। हा सर, तर चला मित्रांनो इकडनं डायरेक्ट आपण जाऊया। आणि आता डायरेक्ट पुढे जाऊया भेटूया। आता मित्रांनो इकडनं तुम्हाला बाय करतो मित्रांनो, डायरेक्ट पुढे जाऊन भेटूया। तर मित्रांनो रात्रीचे वाजले 12:30 आणि आमची जर्नी इथून स्टार्ट होते। मानगड ह्या किल्ल्यावर जायला आमच्याकडे दोन रस्ते होते। पहिला रस्ता म्हणजेच मुंबई गोवा हायवेवरून डायरेक्ट मानगड ह्या किल्ल्यावर, दुसरा रस्ता म्हणजेच खोपोली मार्गे जाऊन मानगड ह्या किल्ल्यावर। खोपोली मार्गे हा रस्ता लांब आहे पण रस्ता चांगला आहे। रात्रीचे ट्रॅव्हल करतोय ज्या कारण आम्ही विचार केला की खोपोली मार्गे जाऊया। बघता बघता कधी सकाळ झाली आणि गडाच्या पायथ्याशी पोचलो आम्हाला कळलंच नाही। जय शिवराय मित्रांनो, सकाळचे वाजलेले 7 आणि आता मी आहे मानगड किल्ल्याच्या पायथ्याशी। मानगड किल्ला हा रायगड जिल्ह्यामधील मानगाव स्टेशनजवळ आहे आणि आता मी आहे पायथ्याशी। तर तुम्ही माझ्या समोर बघू शकशाल, 15 ते 20 मिनटं लागतात पायथ्याशीपासनं। आणि आपल्यासमोर आहे शिव मंदिर, ते आपल्याला आता परत्यावस्थात पाहायला भेटते। आणि आज आपण पूर्ण गड आहे तो एक्सप्लोअर करणार आहे आणि अजून पण काय करणार आहे ते तुम्हाला आता सांगतोच। आम्ही असं ट्रॅकिंगला जातो तर हर टायमाला ट्रॅकिंग जाणे येणे तेच, तर ह्या टायमाला विचार केलेला असा की आपण ट्रॅकिंगला जातो तर हर टायमाला कोणत्या ना कुठल्या गड किल्ल्यांवर कचरा आपल्याला बघायला भेटतोच मित्रांनो। माहिती नाही कोण टाकतं, कशाला टाकतं समजत नाही आणि कोण बघायला पण भेटत नाही। तर आम्ही असा विचार केलेला की ट्रॅकिंगला तर जातोच, तर त्याच्याचबरोबर आपण तो कचरा पण आपल्या स्वतःमुळे ट्राय करू की कचरा आपण भरून आपण स्वतःच आहे ना कचऱ्याच्या डब्यात, नाही तर जाळून भिवून। तर आज आमचा मानगड किल्ला हा पहिला आहे जो आमचे पाठीमागे बघू शकशात। एकूण आमचाच ग्रुप आहे, असा काय मोठी संस्था त्यांचा काय ओपन नाही केली, एक आमचा ग्रुप। तर आम्ही असा छोटा विचार केला की एक आपल्यापासून काहीतरी झालं तर बरं आहे। तर हा किल्ला मानगड, मानगाव किल्ल्यापासून लय ट्रॅकिंग लय म्हणजे 150 ते 180 किलोमीटरचं अंतर आहे मुंबईपासून मानगाव। रात्री काहीतरी 12:30 ते 1 दरम्यान आम्ही आमच्या बाईक इथे लावलेल्या आहेत, मग चालू केलेल्या, पण आता पोचलो आहे 6 वाजता। मग आता 6:30
पावणेसातच्या दरम्यान झालेलं आहे आणि दोन मित्र गेलेले ते गावात की जरा पाण्यापिण्याचा अवस्था पाण्यापिण्याचे सोय करण्यासाठी आणि निसर्ग बघा मित्रांनो. सह्याद्री मित्रांनो किती सुंदर आहे, आपल्याला आहे ना सह्याद्रीच्या जवळ आलो तेव्हाच आपल्याला समजते मित्रांनो. वरती जाताना आपल्याला पूर्ण गड एक्सप्लोअर करायचे, वरती आपल्याला काय काय बघायला भेटत आहे ना ते बघूच. आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा आवडला तो मित्रांनो मला कमेंट करून सांगा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्कीच करा. चला तर मित्रांनो भेटू आपण डायरेक्ट पुढे जाताना. तर हे बघा मित्रांनो हा बेस विलेज आहे जो मानगड किल्ला आहे ना त्याचा, आणि इकडनं जातो तो गावाकडे रस्ता. आणि हा बघा इथं ॲरो केलेला आहे मानगड किल्ला, आणि हा आपल्या समोर आहे तो मानगड किल्ला. आपल्याला ह्या बाजूने जायचंच आहे, जास्त लांब नाही, 15 ते 20 मिनिटं लागणार आहे. ट्रॅक आपण इकडनं आता स्टार्ट करतो आहे, सगळीजण इकडनं आपली मित्र आणि काय परत एक नवीन किल्ल्यावर आपण भेट द्यायला चाललो आहे. आज जाऊया वरती गेल्यावर काय पाण्याची टाकी व अजून इत्यादी वस्तू काय बघायला भेटणार आहे ते जाऊन आपण वरती पूर्ण जो गड आहे तो पूर्णपणे एक्सप्लोअर करूया. वरती गेल्यावर तुम्हाला हा पूर्ण बघायलाच भेटेल. आणि व्हिडिओ कसा आवडला तो तुम्ही कमेंट करा. जय शिवराय लिहिले मित्रांनो, तरी पण बस झालं अजून काय नको. तर चला मित्रांनो पुढे जाऊया आपण. मानगड ह्या किल्ल्याचा बरेपैकी इतिहास मोठा नाही आहे. स्वराज्याची राजधानी म्हणजेच किल्ला रायगड. रायगडासाठी लक्ष ठेवण्यासाठीच आजूबाजूला किल्ले बांधलेले आहे, त्याचपैकी एक किल्ला म्हणजेच किल्ला मानगड. गडावर आपल्याला अनेक पाण्याच्या टाक्या बघायला भेटतात व एक धान्याची कोठार पण आहे. बरेपैकी किल्ल्याची अवस्था आपल्याला चांगलीच बघायला भेटते. चला तर मित्रांनो हा पूर्ण गड आपण आज एक्सप्लोर करूया. तर मित्रांनो हे बघा देवीचं मंदिर, त्यानंतरला हा जो पॅच आहे तो जरासा हार्ड नाही बट जरासा वाटतो आहे कारण पायऱ्या जराशा तुटल्या आहेत, तरी पण बघूया आपण जाऊन. आणि हा बायसाहेब काहीतरी करतो आहे. नाही काय नाही करत आहे. काय करतो आहे रे? आणि चला जाऊया जरा असा ॲडव्हेंचर बघायला जरा मजा येते. लई दिवसांनी तरी काही नाही, हा खोबरं देतो आहे. भारी. अजून काय नाही पाहिजे. सह्याद्रीमध्ये पिकनिक बोलाय. सह्याद्रीमध्ये एक ट्रॅकिंग आणि वरती एक बुरुज बघायला भेटतं. वरती गेल्यावर बघायला भेटेल आपल्याला पाण्याची टाकी कुठे आहे आणि पण अशा पाहिल्या बघून मित्रांनो धाक बजली लक्षात आले. जय बघा छत्रपती शिवाजी महाराज की भवानी बघू शकता किल्ल्यावरती मिळतो त्यांना आणि किल्ल्याच्या वरून खूप मस्त आपल्याला बघायला भेटतो. काय नाही एकदम सेफ आहेत मित्रांनो, एवढं काय नाही. बुरुज पाहायला भेटतो आपल्याला पण त्या साईडला परकी अवस्थात बघायला भेटतो. उभा राहा आणि असं कर मानगड किल्ल्याचा पहिला दरवाजा मित्रांनो.
जो है महादरवाजा याचा पण आकार गोमुखी आकारामध्ये बांधलेला गेलाय। कारण महाराष्ट्र मधले जास्तच किल्ले आपले ते गोमुखी आकारामध्ये बांधलेले गेलेले आहेत। तर मित्रांनो हा बघा याचा आकार आहे ना तो गोमुखी आकारामध्ये, तर तुम्हाला सांगतो की गोमुखी आकारामध्ये का बनायचं आहे। कारण जेव्हा युद्ध व्हायचं ना तेव्हा जेव्हा शत्रू आहे तो सीधा कान सीधा नको यायला, ज्या कारण त्याला आडवं तिडवं, नाही तर काय पहिल्या मला काय करायचे की हत्तीचा उपयोग करायचे दरवाजा तोडायला, मोठ्या मोठ्या तोफांचा उपयोग करायचे। तर गोमुखी आकाराचा बनवायचा त्याचा विचार असाच होता की गोमुखी आकाराचा म्हणजे असा सापसिडी टाईप, तर हत्ती तर येऊ शकत नाही असा वाकडा, आणि आपली तोफ पण अशी वाकडी येऊ शकत नाही। ज्या कारण महाराष्ट्रामधले जास्तीत किल्ले आपले गोमुखी आकाराचे बांधलेले गेले। आता आपल्याला आता काही वर्षामुळे दरवाजा बघायला नाही भेटत, पण वरती जाऊन बघूया आपण अशा प्रकारे। तर मित्रांनो गडावरती आलो ना आपण, तर तुम्हाला समोरच जे निसर्ग बघायला भेटतं ना ते कुठल्या स्वर्गापेक्षा कमी नाही। तुम्हाला आता दाखवतो मी, हा बघा मित्रांनो समोरच आपल्याला पर्वतरांगा बघायला भेटते, त्याच्यामध्येच गाव। आता हे मानगड हा किल्ला त्याचा बेस विलेज आहे तो। तर इथं पाण्याच्या टाक्या बघायला भेटतात, पण उन्हाळ्याच्या टायमामुळे इथलं पाणी मित्रांनो संपलं आलं आहे। तरी पण आपण तिकडे जाऊन बघूया जरा। तरी मित्रांनो इथं लई सारे पाण्याचे टाके आहेत, हे बघा इथं दोन, आणि ही एक भली मोठी। ओ आणि हे बघा आता पाणी जरा खराब झालेलं आहे मित्रांनो, पण पावसाळ्याच्या पाण्यात आहे ना पिण्यालायक पाणी असतं। हे बघा जाऊया आपण आता त्या साईडला, पण पाण्याची टाकी आहे वाटतं। जय भाऊ पाणी, चला जाऊया। धान्याची कोठार आहे मित्रांनो, ही भली मोठी तर नाही पण कमीत कमी 30-40 जण माणसं राहू शकतात मित्रांनो। इथं पण पाणी, पण ते दिसतंय पिण्यात लायक आहे की नाही, पण ही गुफा बघा मित्रांनो। आणि हे बघा हे पहिल्या जमान्याचं जे आपलं जातं आहे ना, जे आपण चक्की द्यायला देतो तर ते मित्रांनो हे पहिले इथं व्हायचं। तर मित्रांनो महादरवाज्याच्या आपण वरती आलो ना तर आपल्याला गडाची वरची बाजू आहे ती सपाट बाजू बघायला भेटते, ती अशा प्रकारे आपल्याला आहे। आता इथं एक पहिल्याच्या काळात काय होतं माहिती नाही मित्रांनो, पण तुम्हाला दाखवतो। एक ते छोटा वाडा असू शकतो जरा पण आयडिया नाही मित्रांनो। इथं आता पडक्या अवस्थेत पाहायला भेटतं आहे ना, ज्या कारण आपल्याला समजत नाही की इथं काय असू शकतं पहिल्याच्या काळात।
हाँ मित्रांनो, जास्त अंदाज मित्रांनो हा पहिल्याच्या काळात वाडा असू शकतो कणिकडनं छोट्या त्या साईडला पण जायचं आपल्याला. आणि हे बघा, चला जाऊया मित्रांनो तिकडे. आणि अजून त्या साईडला पण जायचं आहे, तर अजून गड बाकी आहे, तर लास्टपर्यंत बघा मित्रांनो. तर अशा प्रकारे मित्रांनो त्या साईडला आपल्याला फिरून झालं, फक्त ह्या साईडला बाकी होतं, जो आपल्याला गडाच्या सगळ्यात वरच्या बाजूला एक झेंडा बघायला भेटतो आणि दोन भल्या मोठ्या आहेत त्या पाण्याच्या टाक्यात. त्या मित्रांनो आता खराब झालेत, म्हणजे पावसाचा वेळ नाही, ज्या कारण पाणी नाही. तर अशा प्रकारे मित्रांनो आपल्याला बघायला भेटतो जो मानगड किल्ला आहे. आणि समोर बघा, तिथं आपण होतो, तिकडनं गाडी पार्किंग केली आणि त्या साईडने गड जो स्टार्ट केला. 10 ते 15 मिनटं लागतात गडाच्या वरती यायला. आणि जो मगाशी तिथं होतो सकाळी, ते शिव मंदिर. आणि अशा प्रकारे मित्रांनो आपल्याला सह्याद्री बघायला भेटते. आपली सगळी मित्र गेलेत खालती, आपण पण जाऊया. आणि हा ब्लॉग तुम्हाला कसा आवडला आहे तो मित्रांनो नक्की मला कमेंट करून सांगा. आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब नक्कीच करा. तुमचा एक सबस्क्राईब पण मित्रांनो माझ्यासाठी लाखोसारखं आहे. तर खालती जाऊया आणि पूर्ण आपण आणि हा गड आपण पहिल्यांदा आलेलो. आपल्याला ह्या गडावर एकूण किती एकूण 8-10 पाण्याच्या टाक्या आहेत आणि एक धान्याची कोठार आहे आणि दोन आपले मोठे बुरुज आहेत आणि एक आहे ती महादरवाजा. तो आता आपल्याला परक्या अवस्थेत पाहायला भेटतो. आता इकडे डायरेक्ट खालती जाऊया, भेटतो तुम्हाला जरा असे पुढे जाऊन. नमस्कार मित्रांनो, आपला जो गड फिरून झालेला आहे आणि आता आपण आहे मानगड हा किल्ला त्याच्या पायथ्याशी, तुम्ही बघू शकता. आणि हा गड आपण पूर्ण एक्सप्लोअर केला आणि आपल्यावर आज एक नवीन म्हणजे अशी माणसं आलेली, त्यातला हा एक होता. सगळेजण नवीनच होते, हा तर आपला रोजचा माणूस आहे. काय नाही, घरी जायचं आहे. तर मित्रांनो हा ब्लॉग मानगड हा किल्ला जो पूर्ण आपला एक्सप्लोअर झाला आणि आजचा असं होतं. आणि तुम्हाला बोललेलो की आम्हाला वरती किती साफसफाई कचरा भेटेल, तर आम्ही ट्राय करू की आमच्याकडनं जेवढं होईल की जेवढं. तर 4 पिशव्या भेटल्या. बट गड किल्ले हे मित्रांनो एक मंदिर आहे, मंदिरामध्ये कचरा होणं हे म्हणजे लय बेकार आहे. तर कृपया असा कचरा बिचरा टाकू नका, ज्या कारणाने ना आपल्याला नाही महाराजांना पण एक वाईटच वाटेल. आपल्याला जर महाराजांसाठी जर काय करायचं असेल तर एक मित्रांनो एक आहे ते कचरा. गडकिल्ल्यांवरच कचरा काढणार तर मित्रांनो महाराजांसाठी काय फायदा नाही आपल्याला जाऊन, कारण गडकिल्ले बघून आणि गडकिल्ल्यांचं महत्त्व काय फायदा नाही मित्रांनो जिथं तुम्ही तिथं कचरा करत असाल. तर हा मित्रांनो ब्लॉग आपला इथंच संपूया. आणि ब्लॉग कसा आवडला तर तुम्ही कमेंट करून सांगा. चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब नक्कीच करा. चला तर मित्रांनो भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये.